नमस्कार, नंदुरबार जिल्ह्यात दारूचा साठा तसेच अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू? आमदार अंशदादा पाडवी यांनी जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत असा प्रश्न उपस्थित करून देखील अतिदुर्गम धडगाव अक्राणी अक्कलगोवा भागात जुगार, दारू, निंबल, गुटखा, फट्टा अशी अवैध धंदे सुरूच आहेत असे चित्र दिसून येत आहे। विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून देखील नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंदे बंद होण्यात तयार नाही। या अवैध धंद्यांना खरंच आशीर्वाद आहे का असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे। नंदुरबार जिल्ह्याला मध्यप्रदेश गुजरात राज्याचा सीमाभाग असून येथून दररोज अवैध धंदे तसेच दारू, विमल, स्पिरिट असे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असताना सर्रासपणे व उघडपणे खेतिया मध्यप्रदेशकडून म्हसावद मार्गे धडगाव तर काठी मार्गे धडगाव येथे येताना दिसतात। या व्यावसायिकांना अभय कोणाचे किंवा आशीर्वाद कोणाचा किंवा आर्थिक देवाणघेवाण करत हे अवैध धंदे चालविण्यास परवानगी दिली जाते किंवा कसे आदी प्रश्न उपस्थित होत आहेत। अशा अवैध धंद्यांना खरंच आशीर्वाद आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून देखील जर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होत नसतील तर हे अवैध धंदे करणाऱ्यांवर किंवा करू देणाऱ्यांवर कोणाची मेहर नजर आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। ज्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। सातपुडा 24 साठी नितीन सावळे, नंदुरबार।